कोपरगाव शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहून नागरिकांना आजारावर वेळेवर उपचार मिळावेत यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्त लोकसंख्या असलेल्या कोपरगाव शहरातील भागासाठी आरोग्यवर्धिनी आपला दवाखाना केंद्र मिळावे यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन कोपरगाव शहरातील गांधीनगर, दत्तनगर, हनुमाननगर, इंदिरानगर, गोरोबानगर या भागासाठी महायुती शासनाकडून आरोग्यवर्धिनी आपला दवाखाना केंद्र मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. आरोग्यवर्धिनी केंद्र मंजूर करून आणल्याबद्दल कोपरगाव शहरातील गांधीनगर, दत्तनगर, हनुमाननगर, इंदिरानगर, गोरोबानगर या भागातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. कोपरगाव शहरामध्ये आमदार आशुतोष दादा यांच्या प्रयत्नाने गांधीनगर 105, गोरोबानगर, दत्तनगर, इंदिरानगर या सर्व भागासाठी आरोग्यवर्धिनी दवाखाना ही शासनाकडून स्कीम मंजूर करून घेण्यात आली. या अंतर्गत आमच्या भागामध्ये गांधीनगर असेल, गोरोबानगर असेल, इंदिरानगर असेल किंवा 105 असेल या ठिकाणी शासनाचा एक दवाखाना असेल का, जेणेकरून हा जो कोपरगाव शहरातला सरकारी दवाखाना आहे त्याच्यावर जो लोड कमी होईल, आमच्या भागामध्ये तो दवाखाना चालू होईल आणि त्या भागातील वृद्ध असतील, लहान मुले असतील, जे काय असतील त्यांना त्या ठिकाणी तो उपचार केले जातील व गोळ्या व औषधं जी असतील ते सरकारी याच्यानुसार देण्यात येतील. मी आज आमदार आशुतोष दादा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्य शासनाचे आमच्या भागामध्ये जो आरोग्यवर्धिनी हा जो दवाखाना मंजूर केला त्याबद्दल कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचे आभार मानतो. आज कोपरगाव शहरातील गांधीनगर, दत्तनगर, हनुमाननगर 105 प्रभाग क्रमांक आणि गोरोबानगर ह्या भागासाठी आपला दवाखाना आरोग्यवर्धिनी केंद्र आमदार आशुतोष दादा काळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले आहे. त्याबद्दल प्रथमतः मी आमदार साहेबांचे, कोपरगाववासियांच्या वतीने आभार मानतो. सदर आरोग्यवर्धिनी केंद्र जे आपला दवाखाना हनुमाननगर आणि 105 आमच्या प्रभाग क्रमांक 10 यामध्ये मंजूर झाल्यामुळे तेथील अल्प उत्पन्न गट असलेला मोठ्या प्रमाणात नागरिक वर्ग असून त्याप्रमाणे बऱ्या प्रमाणात वृद्ध, गोरगरीब आणि लहान मुलांची मोठ्या प्रमाणात तिथे सोय होणार आहे. कोपरगाव तालुक्यात असलेला ग्रामीण रुग्णालय याच्यामध्ये संपूर्ण तालुक्यातून येणारा रुग्णवर्ग आणि बाकीच्या अनेक तिथं गोष्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि या सर्व समस्या जाणून आमदार साहेबांनी सदर भागात आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणजे आपला दवाखाना स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करून कोपरगाव शहरातील या 5 भागात आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन झाल्यामुळे निश्चितच त्या त्या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच त्यांच्या वेळेत बचत होऊन त्यांना वेळेवर उपचार मिळाल्यामुळे सर्वच रुग्णांना त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात. त्याबद्दल मी आमदार आशुतोष दादा काळे यांचे आभार मानतो. आमच्या भागात दत्तनगर, गांधीनगर, हनुमाननगर 105, गोरोबानगर आणि इंद्रानगर या भागामध्ये आदरणीय आमदार आशुतोष दादा काळे साहेबांनी जो दवाखाना मंजूर केला गोरगरीब रुग्णांसाठी, कारण की कोपरगावमध्ये 2 दवाखाने आहेत पण आमचा भाग मोठा आहे आणि जे जुने म्हातारे लोकांना जायला थोडा त्रास व्हायचा, पायी चालत जायचं, काही लोक अंगावर दुखणं काढून घ्यायचे, त्यामुळं भरपूर दिवसापासून दादांना पण आम्ही 2-4 महिन्यापूर्वी पण सांगितलं होतं दादा थोडंसं आमच्या भागात दवाखान्याचं हे करा. आदरणीय दादांनी ते लक्षात ठेवून आज तो दवाखाना मंजूर केला आणि आमच्या भागात जी गैरसोय होती लहान मुलांना, सगळ्या माता भगिनींना ताबडतोब आम्हाला ते दवाखान्यात जाता येईल आणि सगळ्यात मोठी आमची जी समस्या होती दवाखान्याची आमदार साहेबांनी सोडवली, त्याबद्दल आणि आमदार साहेबाचे व राज्य शासनाचे आभारी आहोत. त्यांनी जो गांधीनगर, रत्नगर, बरोबरनगर, 105 हनुमाननगर या भागासाठी आरोग्यवर्धिनी म्हणून आपला दवाखाना हा मंजूर करून आणला, विशेष म्हणजे या दवाखान्याची आमच्या भागासाठी खूप गरज होती आणि हीच गरज दादांनी ओळखून तो दवाखाना लवकरात लवकर तिथं होण्यासाठी प्रयत्न केले, त्याबद्दल मी आशुतोष दादा काळे साहेब यांचे आभार मानतो. आमदार आशुतोष दादा काळे यांच्या प्रयत्नातून गांधीनगर, दत्तनगर 105 या प्रभागासाठी आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणजे आपला दवाखाना हे जे यासाठी निधी मंजूर झाला या आणि गांधीनगर आणि कोपरगाव परिसरातील लोकांच्या वतीने मी आमदार आशुतोष दादा काळे राज्य सरकारचे आभार मानतो. आदरणीय आशुतोष दादा काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव शहरात गांधीनगर भागामध्ये, दत्तनगर, हनुमाननगर 105, गोरोबानगर या भागात
आपला दवाखाना चालू केल्याबद्दल माननीय आशुतोष दादा काळे यांचे आभार।